शेतकरी बांधवांनो, मागच्या आठवड्यापासून जवळपास एकच चर्चा आहे आणि ती आहे फळगळ. फळगळ संदर्भात ज्या ज्या कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे, आज आपण फळगळ या विषयावर चर्चा करणार आहोत. फळगळीला जबाबदार नेमकं कोणती कारणं आहेत आणि आपण ज्यावेळेस विचार करतो तर ढगाळ वातावरण हा सगळ्यात पहिला मुद्दा समोर येतो. ढगाळ वातावरणामुळे असं काय होतं जेणेकरून अचानक ही फळगळ खूप मोठ्या प्रमाणात वाढते, तर त्याची कारणं कोणती कोणती आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस वातावरणामध्ये अशा पद्धतीचं ढगाळ वातावरण तयार होतं, तर ढगाळ वातावरण ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस प्रामुख्यानं जी पहिली गोष्ट कोणती घडत असते, तर ती सगळ्यात पहिले जे सनलाईट पानांवर पडत असतो, जो सूर्यप्रकाश पानांवर पडत असतो, तो सूर्यप्रकाश या ठिकाणी पडत नाही. पहिली गोष्ट, कार्बन डायऑक्साईड तर वातावरणामध्ये अवेलेबल असतो परंतु सनलाईट उपलब्ध नसल्यामुळे इथं फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस ज्याला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला आपण म्हणतो, अन्न तयार करण्याची जी प्रोसेस असते झाडाची, तर त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात. आणि ती फोटोसिंथेसिस प्रोसेस जर नाही झाली तर काय होतं ते आपण बघणार आहोत. जर हा सनलाईट किंवा सूर्यप्रकाश जर पानांवर पडला नाही तर इथं फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत नाही, आणि जर म्हणजे थोडक्यात क्लोरोफिल तयार होत नाही, आणि क्लोरोफिल जर तयार नाही झालं तर त्याचा परिणाम काय होतो, तर या ठिकाणी जो ऑक्सिजन रिलीज होतो तो ऑक्सिजन सुद्धा रिलीज होत नाही, आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस नंतर जे अल्टिमेट प्रोडक्ट असतं, जे फोटोसिंथेसिस झाल्यानंतर जे काही बनत असतं तर ते शुगर असतं, थोडक्यात ग्लुकोज असतं. आणि ह्याच शुगरवर, ह्याच ग्लुकोजवर झाड स्वतः जगत असतं आणि फळांनाही जगवत असतं. थोडक्यात हे त्याचं अन्न आहे, फळांना जगवण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ती ह्या शुगरमधून त्याला मिळत असते. आणि जर ही शुगर जर तयार झाली नाही तर झाड काय करतं, जेवढं स्टोरेज आता सध्या ह्या झाडामध्ये आहे सुरुवातीला ते पूर्ण स्टोरेज झाड वापरून घेतं, तोपर्यंत फळगळ करत नाही. पूर्ण स्टोरेज जोपर्यंत आउट होत नाही तोपर्यंत फळगळ होत नाही. ढगाळ वातावरण असून सुद्धा फळगळ होत नाही कारण त्याच्या आतलं जे स्टोरेज त्याच्यामध्ये साठलेलं आहे त्या आतल्या साठलेल्या स्टोरेजचा वापर या कालावधीमध्ये झाड करतं, पण एक सर्टन लेवल येते, विशिष्ट लेवल येते ज्या ठिकाणी आतलं शुगर संपतं, झाडाच्या आतलं स्टोरेज संपतं, त्यावेळेस मात्र झाड स्वतःला जगवण्यासाठी काही फळांची ड्रॉपिंग करून टाकतं. कारण झाडाला स्वतःला सुद्धा जगवायचं असतं आणि फळांना सुद्धा जगवायचं असतं, तर अशा कंडिशनला झाड ज्या 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 कंडिशनमध्ये जेवढी त्याला गरज आहे शुगरची त्या कंडिशनमध्ये फळांची ड्रॉपिंग ही ऑटोमॅटिकली करून देत असतं. तर मग शुगर बनणं हे एवढं महत्वाचं आहे, तर मग ही प्रोसेस किती महत्वाची आहे? फोटोसिंथेसिस ही प्रोसेस झाडांच्या जीवनासाठी किंवा झाडांच्या जीवनक्रमामध्ये सर्वात महत्वाचा रोल प्ले करतं. ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर काय होतं, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं आणि पाऊस असतो तर अशा पद्धतीनं जमिनीमध्ये ओलावा तयार असतो. अशा पद्धतीचा ओलावा जमिनीमध्ये तयार झालेला असतो आणि या ओलाव्यामध्ये एक गोष्ट अशी होते जी की आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, या ठिकाणी बुरशींची वाढ ही खूप झपाट्याने होत असते. हानिकारक बुरशींची वाढ ही या वातावरणामध्ये पोषक असते त्यांच्यासाठी. मग त्याचा परिणाम होतो काय थोडक्यात, हे बघा, आपण जर व्यवस्थित आणि लक्ष देऊन जर बघितलं तर अशा पद्धतीचा जो रूट झोन असतो तो आपल्याला वापसा कंडिशन नसताना या अवस्थेमध्ये बघायला मिळतो. जर तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन नसेल तर अशा पद्धतीचा रूट झोन आपल्याला दिसायला मिळतो. मग आता याच्यामध्ये फायबर रूट्स कोणते, फायबर रूट्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो या ज्याला आपण इटर रूट्स म्हणतो, हे बघा, हे तंतुमय मुळं असतात ज्याला आपण फायबर रूट्स किंवा अन्न खाणारी मुळं, अन्न घेणारी मुळं ज्याला आपण म्हणतो ती इटर रूट्स असतात. आता ह्या इटर रूट्स ज्यावेळेस वापसा मिळत नाही, याला जर एरेशन मिळालं नाही, याला जर ऑक्सिजन मिळाला नाही, तर हे काय होतात, याच्यावर बुरशींचा अटॅक वाढायला सुरुवात होते. आणि बुरशींचा अटॅक हा त्याच्या वरच्या लेअरवर, अप्पर लेअरवर लवकर अटॅक करतो. आता हे फायबर रूट्स आहे, ही व्हाईट रूट्स आहे,
याच्या वरच्या थरावर ही बुरशींची वाढ होताना दिसून येते, अगदी वरच्या लेवलला, आणि एक एक करून ही पूर्ण बुरशी पूर्ण व्हाईट रूट्स मध्ये लागून जाते, आणि त्याच्यानंतर ह्या व्हाईट रूट्स अशा पद्धतीनं काळ्या पडायला लागतात. मग वरची लेअर जर खराब झाली व्हाईट रूट्सची, तर त्याची अन्न घेण्याची क्षमता राहत नाही, त्या ठिकाणी त्याची कार्य करण्याची क्षमता झिरो होऊन जाते. आणि अशा ठिकाणी आपण जमिनीमध्ये सोनं जरी टाकून ठेवलं तरी सुद्धा त्याचं अपटेक होत नाही. अशा कंडिशनमध्ये आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये महागाचं 19/19/12/61/00/34 एवढी महागाची खतं ज्यावेळेस आपण ट्रेंचिंगमध्ये देतो, तर सगळ्यात आधी विचार हा करायला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी देतोय तिथं जी व्हाईट रूट्स आहेत ती व्यवस्थित आहेत का, ती जागेवर आहेत का, ती कार्यक्षम आहेत का, हा विचार आपण करत नाही. 19/19 सुधारणा होते द्या 19/19 सोडून, असं नसतं. ज्यावेळेस जोपर्यंत तुमच्या व्हाईट रूट्स ह्या काम करत नाही तोपर्यंत कोणतंही केमिकल, कोणतंही अन्नद्रव्य, कोणतंही मायक्रोन्यूट्रंट अपटेक होत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची जी गोष्ट करायची आहे ती तुमचं व्हाईट रूट्स रूट झोन ऍक्टिवेट करायचं आहे, आणि रूट झोन ऍक्टिवेट करण्यासाठी काही ऑर्गॅनिक जीवाणूंची मदत घ्यावी लागते आपल्याला, जी आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना काही ड्रिचिंग देत असतो, काही फवारण्या देत असतो, ज्या की ऑर्गॅनिक असतात, आणि ऑर्गॅनिक या ठिकाणी काम करतात. ज्या ठिकाणी केमिकल काम करू शकत नाही त्या ठिकाणी ऑर्गॅनिक सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करत असतं. अशा ठिकाणी नवीन व्हाईट रूट्स डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे, आणि लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. तर ते डेव्हलप जर झाले तर तुमचं ऍटलीस्ट खालून जे अपटेक आहे ते चालू राहील. सनलाईट जरी नसेल तर खालून तरी तुम्हाला सपोर्ट मिळाला पाहिजे. मग अशा कंडिशनमध्ये आपण पॅनिकमध्ये येतो आणि फळगळ आपल्या डोळ्यासमोर होत असते आणि आपण घाबरून जातो. पण नेमकं सायंटिफिक कारण काय, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि याला आपण कसं बायपास करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहे. आणि बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल की तुमच्याच बागेमध्ये एखादं झाड खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये स्टोरेज पण भरपूर आहे, पण त्या झाडाची गळ मात्र होत नाही किंवा कमी प्रमाणात होते. तर मग तुमच्याच बागेमध्ये इतर झाडांमध्ये बुरशीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्या एकट्या पर्टिक्युलर झाडामध्ये बुरशीचं प्रमाण नाही का, असं कसं होणार? तर त्याचं उत्तर आहे झाडामध्ये असणारा स्टोरेज, इंटरनल स्टोरेज आपण ज्याला म्हणतो, त्या स्टोरेजमुळे ते झाड कमी गळतं आणि त्या स्टोरेजमुळे ते झाड इतर झाडांच्या तुलनेमध्ये जास्त दिवस टिकतं, त्याची फळगळ कमी होते. मग हा सगळा जो खेळ आहे तो मी पाठीमागे आपण जो बघितला शुगर, तर हा सगळा खेळ त्या स्टोरेजचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही तुमच्या बागेचं मायक्रो प्लॅनिंग व्यवस्थित मॅनेजमेंट जर तुम्ही केलं, व्यवस्थित फवारणीचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, तुमचं अन्नद्रव्यांचं नियोजन असेल, खताचं शेड्यूल असेल, हे जर व्यवस्थित प्रॉपर जर नियोजन केलेलं असेल तर हे प्रॉब्लेम खूप बऱ्यापैकी कमी करता येतात. फक्त याच्यासाठी तुमचं स्वतःचं मायक्रो प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमची बागेचं नियोजन व्यवस्थित करत असाल तर हे प्रॉब्लेम खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जाणवतात.